मिरजेत एकावर कोयत्याने 24 वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना 1.5 वर्षापूर्वी झालेल्या वादातून हल्ला. मिरज शहर पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतलं. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर सिद्धनाथ कॉलनी या ठिकाणी यात्रेच्या वेळी एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ओंकार श्रीकांत साळे वय वर्ष 24 इंदिरानगर शाहू कॉलनी मिरज असा हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. यात्रेच्या वेळी आरती सुरू असताना मागे उभारलेल्या ओंकार शाळेवर आलेल्या जमावाने कोयत्याने मागून जोरदार हल्ला सुरू केला. या हल्ल्यानंतर यात्रेतील उपस्थित भाविकांच्या मध्ये धावपळ झाली. स्वतःला वाचवण्यासाठी ओंकार साळे हा मुख्य रस्त्यावर पळत आला, पण हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून मुख्य चौकात त्याला पकडून कोयत्याने 24 वार करून ओंकार साळेला रक्ताच्या थारोळ्या टाकून पसार झाले. यावेळी या घटनेची माहिती मिरज शहर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमी ओंकार साळेला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. रुपेश वायदंडे, सुनील वायदंडे, संदेश वायदंडे, अक्षय वायदंडे, राजाप्पा वायदंडे, नन्या वायदंडे यांच्यासह अन्य काही नावे स्पष्ट झालेली आहेत. 1.5 वर्षापूर्वी ओंकार साळे आणि वायदंडे यांच्यात वाद झाला होता. वाद झाल्यापासून ओंकार साळे हा कामानिमित्त बाहेर होता. काल तो गुन्ह्याची तारीख असल्याने परत आल्यानंतर त्याच्यावर हल्ला झालेला आहे. मिरज शहर पोलीस ठाणे येथे हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झालेला असून मिरज शहर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.